नॉट आउट 49 धावा बनणारा आशिष दाभाडे की डी इलेव्हनची खासियत आहे राष्ट्रवादी चषकामध्ये, मात्र डी इलेव्हन संघात कुठला ना कुठला खेळाडू अर्धशतक पूर्ण करतो. म्हणजे पहिले सीरीज दादाने देखील अर्धशतक सिरीज घेतलेली दादाने. आज आशिष मात्र एका धाव्यापासून दूर राहिला. याच्याकडे मार्दवाचा खिताब यशस्वी देतोय. राष्ट्रवादी चषक जो पाते ब्रांडेड कैप है. ब्रांडेड कैप स्मार्ट वॉच ट्रेनर आणि आता आशिष सोबत थोडीशी चर्चा. आशिष सर्वात पहिले तुझं अभिनंदन आहे, एक चांगला खेळ. आणि मी म्हणलं की खूप दिवसानंतर पूर्वीचा आशिष आम्हाला आज पाहायला मिळालेला आहे. आशिष त्याबद्दल त्या इनिंग बद्दल काय सांगशील? जेव्हा खेळायला जाईल तेव्हा असं होत होतं की नाही का कधीतरी मोठी इनिंग खेळल कधीतरी खेळल, पण असं एक मनात एक भीती असायची की आउट होईल. आणि सतत तेच तेच होत आलेलं आहे माझ्याकडनं. आणि नतुभा असेल, मनोज असेल, दादा असेल की तुझ्या रन कमी पडतात आहे. जिथं टुर्नामेंट आपण खेळतो ना तुझ्या रन कमी पडतात आहे, तीच माझ्याकडून इथून प्रयत्न राहील की मी रन करेल. स्पेशली आशिष नेहमीच पाहायला गेलं तर डी इलेव्हन संघ आतापर्यंत कुठलाही खेळाडू असतात, किती बॅड पॅच मध्ये असू द्या किंवा किती फुल फॉर्म मध्ये असू द्या, पण डी इलेव्हन संघ खंबीरपणे पाठीशी उभा होतो. तुझ्या संघाबद्दल काय सांगशील? डी इलेव्हनची ही खासियत की जे काय करायचे आपल्यालाच करायचे, म्हणजे जेवढे खेळाडू आपण दहा बडे ब्रदर्स सगळं आपल्यावरच आपल्यालाच करायचे, ही खासियत आहे खरं तर. आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती आज तुला मॅरेथॉन मॅच मिळाली आणि पूर्वीचा आशिष पूर्वीचे आशिष पुन्हा फटके पाहायला मिळाले, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? कशी वाटली स्पर्धा? स्पर्धेचं नियोजन पाहायला गेलं तर खूप धारदार आहे. आणि जे आत्मदीव नाही का जो माहोल असतो तो खरंच ऊर्जा देणारा आहे खेळाडूंना. आणि खरंच स्पर्धा ज्यांनी भरवली त्यांचे मनापासून आभार. आणि खरंच चांगली स्पर्धा आहे. थँक्यू आशिष, तुला देखील पुढील सामने. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. मैत्राच्या पुण्याच्या समलांच्या कक्षामध्ये आपल्या सोबत जोडले जात आहेत अलंकारची भालकी सर, तुम्हाला घेऊन जाईल. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सर. तव्या माझ्याकडे राष्ट्रवादी चषक 2022 मानाचा करंडक येतो. चेंडू तुम्ही पाहत आहे समोरच्या बाजूला मॅग्निफिकंट स्ट्रोक चेंडू सीमा पार चौकार. संघाचा स्ट्राइकर फलंदाज तुम्ही पाहत आहे तुषार शिंदे. आपण पाहिले यादी दोन चौकार खेळले, इथं तुम्ही पाहताय उमेश नायडू यांच्याकडे चेंडू आपण पाहायला मिळतो आहे. सामना क्रमांक आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी मॅच, म्हणजे पहिल्या फेरीतील हा
शेवटची मॅच असेल यानंतर सेकंड राऊंडचा थरार तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आज तुम्ही पाहताय ग्रामीण मावळ तालुक्यातील ग्रामीणचे संघ तुम्ही पाहताय. गाव जे आहेत आपल्या मावळ तालुक्यातील त्यातील दिग्गज खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. तर जाऊया आशीष एक मॅच घेऊन आपण पाहतोय ऋतुजा 11 विरुद्ध 11 चॅलेंजर्स देहूरोड. तुम्ही पाहता मैदान शॉटमध्ये आहे. यावेळेस समोरच्या बाजूला पुन्हा षट गॅप मध्ये असेल. क्षेत्ररक्षक पाहायचंय पोहोचतील का. वा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आनंद नाला अर्जुन बाताय चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडे प्राइज आलेले ऋतुजा 11 दत्तनगर संघासाठी आदरणीय कृष्णाजी बलगर साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलेलं आहे. धन्यवाद. सलामीशी जोडी तुम्ही मैदानात मध्ये पाहताय. मावळ तालुक्याचं भूषण म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिले गेलं आनंद चव्हाण तुम्ही एका बाजूला पाहणार आहात. दुसऱ्या बाजूला ज्यानं मैदानावरती घर केलाय तुषार शिंदेला तुम्ही पाहताय मैदानात मध्ये आहे. हा चेंडू डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला चेंडू खेळलाय तिथं धोक्याची घंटा. इथं काय फेक आहे तुम्ही पाहताय अस्ताव्यस्ता. ही चूक संघाला आता किती भागात ठरली असती मंडळी कारण की बॅकअप तर क्षेत्ररक्षक तिथं होता. इतका वेगानं फेकी तिथं क्षेत्ररक्षकानं आपण पाहिली केली आणि इथं चूक होता होता राहिली. आपण पाहतोय अतिश होता अतिशी फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. हे चूक ही चूक तुम्हाला पुन्हा करून जमणार नाही. पहिलं षटक तुम्ही पाहताय आदर्श शिक्षक क्रीडा शिक्षक म्हणून आपण पाहतोय पुरस्कृत आशिष मोहिले. तुम्ही पाहताय ज्यानं महाराष्ट्र आपल्या नावाचा डंका तर आहेच परंतु आज आपल्या गावच्या संघामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहेत. यावेळेला डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू हवेत छेल टिपला पहिला मासा गळला. तुषार शिंदे इथं कारण सातत्यपूर्व सराव ज्या संघांचा या मैदानावरती राहतोय ना त्या दोन संघाची मॅच आहे. बरोबर आहे सुमित सर. नक्की पाहिलं तर आज प्रतिष्ठेचा देखील प्रश्न असेल कारण की एकाच गावचे संघ आहेत एकमेकांच्या विरोधात देखील खेळत आहेत. फक्त बक्षिसाचा प्रश्न नव्हे तर आज प्रतिष्ठेचा देखील प्रश्न असेल. कोण कोणावरती असेल भारी त्यासाठी सामना असेल चालू जारी. पुन्हा एकदा चालू मॅचकडे. षटक क्रमांक पहिलं संपलं धावपलकावरती धावा आल्या 12 धावा. तुम्ही पाहता पहिल्या षटके देतात आणि एक फलंदाज इथं आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळेल. तुषार शिंदेची विकेट घेतली आशिष मोहिले यांनी. चांगले षटक देखील दुसऱ्या बाजूला म्हणावं लागणार आहे. चांगली सुरुवात. जे काही खेळाडूंचे सामने झालेले आहेत कोणी जेवण करायचं राहिलं असेल तर सर्वांना विनंती गुरुद्वारामध्ये जेवण सुरू आहे. सर्वांनी जेवण करून घ्या आणि दोन्ही संघाची खासियत आहे सकाळी मॉर्निंगच्या वेळेस करायला तर ऋतुजा संघ या मैदानावरती सराव करतो आणि सायंकाळी इथं तुम्ही पाहताय बिग हिट टोल जंग प्रहार आनंद चव्हाणचा ब्लास्ट बिग बिग षटकार. याची प्राइस आहे की प्रत्येक षटकांसाठी अजून कृष्णाजी बलगर यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइस असणार आहे. आनंद चव्हाणसाठी 5000 रुपयाचा प्राइस आहे. चौथ्या मॅचकडे आनंद भूषण आले मावळ भूषण. तुम्ही पाहता आनंद चव्हाण तुम्ही पाहता इथं काय फटका खेळले. डोळ्याचं पारणं फिटेल असा फटका होता. ताकद होती नजाकत होती आत्मविश्वास होता धैर्य होती चिकाटी होती पाठबळ होतं या षटकामध्ये. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय. स्वागत केले गोलंदाजचं दुसऱ्या षटकामध्ये. तुम्ही पाहताय उमेश यांचं आपण पाहतोय उमेश तयार. आणि यावेळेस इथं तुम्ही पाहताय वा काय चेंडू आहे. उमेश नायडू कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती नाव कोणणारा फिरकेचा जादूगर आहे. या देवरोडला पडलेले गोड स्वप्न म्हणून तुम्ही उमेश नायडूकडे नक्की पाहाल. काय कित्येक स्पर्धांचं आयोजन असू द्या कित्येक स्पर्धांचं नियोजन असू द्या आणि सातत्यानं 11 चॅलेंजर्स देवरोड संघाकडनं तुम्ही त्याला पाहत आलेला आहे. यावेळेला पुन्हा विकेटचा प्रयत्न फटका फसला. इथं चेंडू हवेत झेल टिपला बिग विकेट गॉन आनंद चव्हाण इथं बाद.
प्राइज लावला होता तो आनंदच्या पर्यंत मैदानाच्या मध्ये पास झालाय. आणि दोन्ही संघ खरे तर देवरोडचे संघ आहेत. एका बाजूला इलेव्हन चॅलेंजर्स स्पोर्ट क्लबचा घरचा संघ सर्व आयोजक आहेत, ज्यांनी प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट या स्पर्धेमध्ये घेतलेले असे सर्व आयोजक खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला ऋतुज इलेव्हन दत्तनगरचा संघ आहे, हाही संघ देवरोड परिसरातील असणारा संघ आहेत. दोन्ही संघ दादा संघ आहेत. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर आमचे सोनू वाल्मिकी आणि त्यांच्या संपूर्ण ऑफिस स्टाफ या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीने मात्र संपूर्ण स्पर्धेसाठी आणि या दोन्ही संघासाठी मात्र शुभेच्छा आल्यात. थँक्यू. न्यू बॅट आलं मैदान शॉट मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. सुगन कुमार तुम्ही पाहता आहे न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आलेत. कुमार आलेत पाहायचं काय कामगिरी सुगन कुमार यांची मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. होम बेस्ट साइड आपला अनुभव दाखवताना पाहायला मिळाला. फिरकेचा जादूगर मोठा मासा टिपतोय. आनंद चव्हाण मावळ भूषण इथं बाद होताना पाहायला मिळतील. तर सुगन कुमार मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक दमदार आवाज तुम्ही पाहताय या स्पर्धेसाठी आहे. योगी ऑडिओ उडू शेठ भांबूर यांनी त्यांची टीम या ठिकाणी काम करतायत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे नितीन शेठ वाळुंज यांच्या माध्यमातून या मैदानावरती मंडप आहे, सुशोभीकरणाचं काम त्यांच्या माध्यमातून आहे. नितीन शेठ वाळुंज आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं स्वागत आहे. हा चेंडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न नकार येताना पाहायला मिळत आहे. अंबेगाव तालुक्यामध्ये जेवढे मोठे कार्यक्रम होत असतात वाळुंज फॅमिली तर्फे आम्ही पाहत असतो. मंडपाचं काम एकदम सुंदर काम त्यांचं सातत्यानं राहिलेलं आहे. आज देखील तुम्ही पाहता मोठमोठे बॅरिकेड्स आहेत, डगआउट्स आहेत, त्याचबरोबर उंच व्यासपीठ आहे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या वेळेसचा चेंडू गॅप मध्ये असेल. फाईन लेगला चेंडू जातोय सीमा पार चौकार. होताना पाहायला मिळते तशी एंट्री केली. शगुन कुमार यांनी चौकार वसूल केला. हो यावेळेस वेगवान मारा उमेश नायडूचा भेदक मारा तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. दोन षटक मैदानावरती संपतील. धावफलकावरती 11 सरासरीनं 22 धावा दोन षटकांमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतोय. प्राइस आपण पाहतोय. इथं जर इलेव्हन चॅलेंजर देवरोड संघानं जर ऋतुजा इलेव्हन संघाला ऑल आउट जर केलं ना तर सलमान शेख यांच्याकडनं तब्बल संघासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. न्यू बॅटल तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. थोडस बॅट चेंज इथं करताना पाहायला मिळतील. अतिरिक्त खेळाडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समध्ये इथं थोडस आपण बघतो चेंजिंग पाहायला मिळणार आहे. थोडस अडचणींना सामना करावा लागला. बॅट वरती चेंडू येत नव्हते त्यामुळे इथे थोडीशी बॅट बदलली गेली असावी. चौव्या मॅच कडे पुन्हा एकदा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. मार्गस्थ होईल गोलंदाजच्या मार्ग वरती. कुणाला आमंत्रित केलं जात आहे तर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी राजू पेरुमाल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. राजू पेरुमाल तुम्ही पाहताय महाराष्ट्रभर ज्या खेळाडूची ओळख आहे चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिले. आयडॉल म्हणून असू द्या आयकॉन म्हणून असू द्या तुम्ही याच परिसरातून जर दत्तबावर असतील आनंद चव्हाण असतील राजू पेरुमाल असेल उमेश नायडू असेल हे सितारे सातत्यानं चांगले क्रिकेट खेळत आलेत. आज तुम्ही पाहता राजू पेरुमाल देखील संघाची ताकद पाहायला मिळेल. आशिष मोहिलेला देखील आम्ही कित्येक वर्ष पाहिले गोलंदाज म्हणून मावळ तालुक्यातून त्यांनी देखील नावाचा डंका वाजवलाय. असे कित्येक सितारे महाराष्ट्रभर खेळत असतात. अकोट टप्प्याचा चेंडू होता टोलवला तिथं आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही पाहताय आनंद नाडार चांगलं चित्रशन करताना पाहायला मिळतोय. युवा टॅलेंट आहे आनंद नाडार चांगल्या फॉर्म मध्ये यावर्षी देखील पाहायला मिळत आहे. चांगलं चित्रशन त्यांचं डीप एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 3 चालू असताना स्कोर कार्ड वरती धावा आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉप चेंडू होता कॉटन बॉलची संधी. चांगला प्रयत्न चांगला ट्राय तिथं तुम्ही पाहताय गोलंदाजाचा राजू पेरुमलचा जो पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. तितका ताकदीनं फटका खेळला होता. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं प्रमोद इथं आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला संपर्क नाहीये. राजू पेरुमल आगीचे गोळे तोफेचे गोळे अंगावरती फेकताना पाहायला मिळतोय.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची असलेली नगरी देहूनगरी हा देहूरोडचा परिसर. संत तुकोबारायांचं एक गोड वाक्य मला नक्की आठवतं, तुका म्हणे रणी न पाहुनी कुणी भरतुनी. एकदा जर तुम्ही संघर्षावरती उतरले ना मित्रांनो, तर मागे वळून कधीच पाहू नका. आलेल्या संकटावरती असं तुटून पडा, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथं निरेखेचा प्रयत्न राहिला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. कदाचित जर अजेंडो एस्टनवरती डायरेक्ट लागला असता ना, तर इथं तुम्ही आता शकून गुमरला, मैदान नक्की सोडावं लागलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये आहे जर त्याला मान्यता नाही. क्रिकेटमध्ये ना किसी की दवा चलती आहे ना किसी की दुवा चलती आहे. जे काही सिद्ध करायचंय ते तुमच्या स्वबळावरती आणि स्वमनगटावरती तुम्हाला सिद्ध करावं लागेल. रिमचा प्रयत्न करायचा, स्विच हिटचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये, कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं नाही. इथं डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. राजू पेरमलचं हे षटक लाज जवाब आहे. आतापर्यंत राजून आतापर्यंत फक्त या षटकात धावा दिल्या, 3 धाव्यांचं षटक आतापर्यंत टाकले, अजून षटकातील चेंडू बाकी आहे. या वेळेला अभिघेटचा प्रयत्न राहतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? इथं चेंडू घेईल उसळी, क्षेत्ररक्षकाला बाय बाय करत चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद. जवळ मॅचकडे षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती आला राजू परिमलच्या चौकार तुम्ही पाहिला, तर नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. युवा टॅलेंट या देऊर रोड परिसरातील आनंद नाडार आपण पाहतो. इथे विश्वास दाखवला गेलाय. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय उमेश नायडून आपण पाहिलं होतं, दुसरं षटक टाकलं. पहिले षटक आशिष मोहिले यांनी टाकलं, तिसऱ्या षटकात राजूला आमंत्रित केलं, चौथ्या षटकात आनंदकडे विश्वास दाखवलाय. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये नवीन गोलंदाज वापरलेत. यावेळी स्लोवर वन चकवा देणारा चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. व्हेरिएशन होतं या चेंडूमध्ये, वाऱ्याच्या वेगानं बॅट फिरवण्याचा प्रयत्न प्रमोदचा इथं फसला गेला. प्रमोदला आक्रमक व्हावं लागेल. सलामीला आले, चांगली बॅटिंग, चांगली सेट आहेत. इथं त्यांना आता आक्रमण करावं लागणार आहे. अखू टप्पाचा चेंडू होता, शॉर्ट पण पुल तर गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, टिपला झेल, परतावं लागेल. बिग विकेट गॉन, प्रमोद इथं बाद. होत होता ज्यावेळेला चेंडू मिडल आला, त्यांचा फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं चांगला बाउंड्री लाईन वरती झेल आपण पाहतोय घेताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटल मैदानावरती असेल माधव दीक्षित. तुम्ही पाहताय नवीन बॅट्समन आहे, लिजंड खेळाडू आहे माधव. त्याचा आज कशा प्रकारची कामगिरी माधव यांची असणार आहे. ऋतुजा 11 जर पाहिलं ना, आमचे संभाजीभाऊ धोरकर आणि सर्व कंपनी आहेत त्यामध्ये जर पाहिले ना, सर्व लिजंड खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडूंचा संघ आहे. तर 11 चॅलेंजर्स हे सातत्यानं प्रॅक्टिस आणि युवा खेळाडूंचा संघ म्हणून तुम्ही देवरोड परिसरातील या संघाकडे पाहिलेला आहे. आज सामना कसा आहे मंडळी, अनुभव विरुद्ध युवा असा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे असं देखील म्हणावं लागेल. एका बाजूला युवा सितारे आहेत, दुसऱ्या बाजूला लिजंड स्टार्स आहेत. जाऊ वाचकडे आनंद यार. आणि यावेळेस आल्या इथं फटका तर फसलाय. आनंद डाऊन द बॉल, पुन्हा लागोपाठचा दुसरा फलंदाज बात करेल. आनंद नाडार घेईल पुन्हा विकेट. त्यांचं देखील राष्ट्रवादी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे.
नवीन मेडल तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीकांत आले मैदान शॉट मध्ये आपण पाहतोय. श्रीकांत आता इथं त्यांना तंबू ठोकून उभा राहावं लागणार आहे कारण की संघ अडचणीत आहे. एका पाठोपाठ फलंदाज बाद झालेत. हॅट्रिक बॉल पाहायचा आहे. विकेट हॅट्रिकची संधी आता कुणाला आली आहे तर जुंबा आनंद नाडारकडे हॅट्रिकची संधी असेल. स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक पाहिली दिनेश मालपुडेने घेतली. दुसरी संधी पुन्हा एकदा त्याला पाहायला मिळते. याआधी नतू दाभंडे यांना देखील विकेट हॅट्रिकची संधी आली होती तर इथं पुन्हा तिथं विकेट हॅट्रिक दुसरी झाली नाही. इथं पुन्हा दुसरी विकेट हॅट्रिकची संधी कोणाकडे आहे तर आनंद नाडार. हॅट्रिक बॉल तुम्ही पाहताय इथं अलॉंग द कार्पेट फटका असणार आहे. चेंडू आपण पाहतोय तिथे थोडासा ग्लान्स सुद्धा पाहायला मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण आशिष मोहिल्यांचं तिथं पाहायला मिळते. तौफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 30 धावा ज्या आतापर्यंत पाहायला मिळतात. ऋतुजा 11 देहरोड हा संघ आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करत असताना. टॉस जिंकला आपण पाहिलं होतं. जय भोष्टिक यांनी आज आपण पाहिलं होतं. आज टॉस जिंकले त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय प्रथमतः घेतला. वाईड बॉल इथं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौथं षटक चालू आहे. सर्वात तर पाहिले ना ऋतुजा 11 संघाची देखील चांगली आहे. चांगली रणनीती त्यांनी आखलेली आहे. आतापर्यंत चांगली सरासरी पाहायला मिळते. धावपलकावरती 31 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती आहे. 31 धावा तुम्ही पाहता धावपलकावरती आहे. युवा टॅलेंट आनंद नाडार देखील आगुतोय गोलंदाजी मध्ये. या वेळेला बिग हिटचा प्रयत्न. समोरच्या बाजूला तुम्ही पाहताय हा वाई शलवा चंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. आणि सर्व 11 चॅलेंजर्स देवरोडचे जे काही टीम आहे सर्व स्पोर्ट क्लब आहे त्यांचा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आणि खरंच या स्पर्धेच्या निमित्ताने अभिनय अनिजी दळवी साहेबांसाठी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर अभिनय संतोषी भागवले साहेब देखील उपस्थित होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. खरं तर आज या खरं तर आयोजन कमिटीचा देखील अवलौकिक महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर उतारा पाहायला मिळणार आहे कारण की ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. तुम्ही आता लीग फॉर्मॅटनं जी खेळली जाणारी आज फक्त नॉकआउट सामने उद्यापासून तुम्हाला लीग पद्धतीचे सामने आणि मोठं बक्षीस असलेली स्पर्धा पाहायला मिळते आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता फुल करायचा प्रयत्न राहिला. गॅप मध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आलेत. तिथं आपण पाहतोय दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे. सर्व आयोजकांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. चार चांद लागलेत आज स्पर्धेला. सुपर हिट स्पर्धा तुम्ही मैदानावरती पाहताय. पहिल्या सामन्यापासून सामना रंगलेत तुम्ही असं म्हणावं लागणार आहे. संतोष वागुले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत आलेलं सर्व मित्रपरिवाराचं राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस वेगवावरती आपण पाहतोय स्वार झाले गोलंदाज. तुम्ही पाहताय आशिष मोहिले गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. यातून मागचं जर 3 ते 4 वर्षाचा जर काळ तुम्ही पाहिला ना आशिष मोहिले सातत्याने आयकॉन आयडॉल म्हणून देखील पुणे जुन्नर शिरोर या भागांमध्ये सातत्याने खेळत होते. शिक्षक आहेत. थोडीशी आपण पाहतोय सुट्ट्या मिळत नाही तरी देखील चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे. इथं तुम्ही पाहता समोरच्या बाजूला फटक्या खेळायचा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इथं सिंगल धाव मिळणार आहे. हरिणजी वानखेडे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 5वा चालू आहे. हानामारीची षटक असतील. इथून पुढे बॅट्समनला गेअर बदलावं लागेल. आता पहिल्या गेअरमधून चौथा गेअर टाकावं लागणार आहे कारण की इथं धावा येणं गरजेचं असेल. ऋतुजा 11 संघाला डेथ ओव्हरमध्ये धावा येणार का या वेळेला बॅटची कडा. तिथं तुम्ही पाहता यष्टीरक्षण सुरेख असेल जय यांच्या माध्यमातून. चांगले पंच तुम्ही पाहता या स्पर्धेसाठी आहे. महाराष्ट्रभर
नामवंत पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे, संजय भालेराव सर असतील, अजय आवळे सर असतील, सलमान शेख सर असतील, या तिन्ही पंचांचं आम्ही मनपूर्वक कौतुक करतो. काल बारामतीवरनं प्रवास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती सामने संपले, तसे ते आज देवरोड परिसरामध्ये दाखल झालेत. त्यांचं देखील चांगलं क्रिकेटला योगदान आहे. आणि यावेळेसचा चेंडू तुम्ही पाहता, कुटप्पाचा फटका इथं खेळता खेळला जातोय, परंतु फटका फसलाय. तुम्ही पाहता इथं विकेटचं पतन, शगुन कुमार इथं बाद. चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. वाईट बॉल इथं पंचांनी दोन्ही हात खोलले, चेंडू खराब, इथं इशारा येताना पाहायला मिळतोय. 42 धावा धावपालिकावरती आहे. ऋतुजा 11 प्रथमदा बॅटिंग करतायत. 42 वरती स्कोर कार्ड गेले, पाचवं षटक चालू असताना. यानंतर शेवटचा अंतिम षटक देखील अजून बाकी आहे. यानंतर एक षटक अजून असणार आहे, डेथ ओव्हर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे आक्रमक करावा लागणार आहे. 42 धावा धावपालिकावरती उलटा चेंडू होता, हलक्या त्याने खेळले, आपण चेंडू ढकलायचा आहे. तिथं क्षेत्रशेट डिव्स प्यारलेगचा चेंडू वरती असेल, दुसरा धाव्याला देखील घरट सोडलाय. तसा चेंडू निसटला ना, तसं पाहिलं तुम्ही पाहता इथं एका बाजूला नवीन फलंदाज गणेशनं आणि त्याने लगेच दुसऱ्या धाव्याला देखील ट्राय केला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहताय. 44 धावा धावपालिकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय, 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपेल आणि 44 धावा धावपालिकावरती आहेत. आजचे बर्थडे बॉय आपण पाहतोय आसिफ भाई शेख यांना आपल्या सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक वाढदिवसाच्या लक्ष लक्ष अशा शुभेच्छा देतो सर्व क्रिकेट प्रेमीवर. त्याचप्रमाणे आपण लाईव्ह देखील त्यांना दाखवतोय, स्क्रीनवरती ते दिसत आहेत. त्यांना सर्व जगातील सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आसिफ भाई तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. चौथा मॅच कडे षटक क्रमांक अंतिम तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार, राजू पेरुमलचा हा चेंडू तुम्ही पाहता. बॅट ची करा, जय डाऊन द बॉल, टिपला पुन्हा झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद.
छावा मिळाला साधावा षटकार। तोर मध्ये सिद्धेश आक्रमणावरती आहे असं वाटलं, सिद्धेश मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलाय की काय, आले आला त्यांना दाखवलं अभिग हिट षटकार तुम्ही पाहिलाय। राजू तयार असेल, 50 धावपळकावरती आहेत आणि या वेळेचा चेंडू तुम्ही पाहता आहे पॉइंटला, तिथं क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे। ताकदवर क्षेत्ररक्षण एका बाजूला होतंय परंतु धावा देखील येत आहेत, ही दुसऱ्या बाजूला 11 चॅलेंजर देवरोड संघाला अडचण असणार आहे। चांगला स्कोर आपण पाहतोय, शेवटचा षटक चालू असताना धावपळकावरती 53 धावा लागल्यात। अजून षटकामध्ये जर एक ते दोन मोठे फटके आले ना तर नक्की 60 धावा देखील, ते 60 धावींच्या पुढे ते नक्की जाणार यात मात्र शंका नाही, म्हणजे तो फायटिंग स्कोर आहे या मैदानावरचा। यावेळेस इथं वा स्वतःच्या फॉल्थ्रू मध्ये चांगला चेंडू अडवला राजू पेरुमल, बिग नेम ऑफ टेनिस क्रिकेट, तुम्ही पाहता गोलंदाजीच्या मार्गमध्ये ऑलराउंडर म्हणून तो कित्येक वर्ष आपण पाहतोय क्रिकेट सातत्यानं दाखवत आलाय। यावेळेस फटका फसला चेंडू हवे तिथं, क्षेत्ररक्षक फार हळूवार जाताना पाहायला मिळतील, तिथं तुम्ही पाहताय दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे। पॉइंटला तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक अजय, तिथं आपण त्यांना पाहिलं चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, झेल होणं गरजेच होतं, तिथं तुम्ही पाहताय दोन धावा येताना पाहायला मिळतात। शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला, मोठा फटका येणार का इथं विकेट येणार पाहावं लागणार आहे। यावेळेस चेंडू आपण मध्ये वाईड बॉल, इथं पंचांचा इशारा आहे, धावपळक पुढे गेले 1-0 स्कोर कार्ड वरती, 56 धावा अब तक, 56 स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत। शेवटचा चेंडू आहे, मोठा फटका येणार का प्रश्नचिन्ह उभा आहे, केलेल का सिद्धेश मोठा फटका का राजू घेईल इथं विकेट। इथं देखील आपण मध्ये समोरचा बदला फटका खेळला, गॅप मध्ये चेंडू असेल, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक सिंगल आली दुसऱ्या धावेला खेळता सोडलाय आणि तुम्ही पाहताय दुसऱ्या धावेला फलंदाज बाद असेल, इथं मिळेल फक्त एकच धाव। प्रथमता बॅटिंग करत असताना ऋतुजा 11 देवरोड संघानं बनवल्यात 57 धावा आणि टार्गेट असेल साठी येतील। यानंतर दुसरा फेरीतील पहिला सामना येथे होणार आहे। टार्गेट आपण पाहतो 58 धाव्यांचं पूर्ण गेलं 11 चॅलेंजर देवरोड संघासमोर आणि आनंदराव दळवी यांच्या हस्तातून पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत। चला बोथ कॅप्टन्स या टॉस आपण करतोय, आनंदराव विनंती असेल आपण या आपल्या शुभ असते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत। आनंदाने भाऊजी आणि त्यांचा जो परिवार आहे त्यांना विनंती असेल, मित्रपरिवाराला देखील आपण सर्वांनी या सर्वजण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करत आहोत। कॅप्टन चला मनोज दाबडिया आणि दुसऱ्या बाजूला सिसे लोणावळा, चला कॅप्टन सूरज गायके सर तुम्ही येऊन तुम्हाला या सेकंड राऊंड साठी शुभेच्छा असतील। बुथ कॅप्टन्स माझ्याजवळ आलेले आहेत, एका बाजूला तुम्ही पाहता सूरज कायके आहेत, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला मनोज दाभाडे, हे दोन कॅप्टन्स दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच खेळतील। जाऊया टॉस करूयात, प्रथमता टॉस होतोय आनंदराव दळवी आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं। टी 11 संघाचे कॅप्टन मनोज दाभाडे यांचा कॉल असेल, या ठिकाणी आपण पाहतोय टॉस जिंकले गेलेत
सीसीएल लोणावळा काय निर्णय असेल टीम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिली मॅच खेळले एक प्रचंड आपण जातो आहे संघर्ष करावा लागला पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं होतं सर तुमची मॅच आहे परंतु चांगला खेळ खेळाडूंनी दाखवला आणि ह्या मॅच मध्ये तुमची काय रणनीती असेल या मॅच मध्ये आता पहिला आम्ही त्यांना कमी धावांमध्ये थांबवायचा प्रयत्न करू आणि मॅचच्या मॅचला थोडी बॅटिंग वीक झाली आमची त्यामध्ये प्रयत्न राहतील आता बॅट्समनचे या सामन्यामध्ये तुमच्या कोणत्या गोलंदाजाने बॅट्समन वरती तुमच्या नजर असतील नाही गोलंदाज तर सेम असतील आमचे आता आमचा तेजस म्हणून एक नवीन युवा खेळाडू आहे तो येईन होतोय टीम मध्ये आता ठीक आहे तेजस आला म्हणजे संघाची मजबूत पकड अजून वाढेल त्याचप्रमाणे मनोज तुमच्या टीम मध्ये काही चेंज असेल सेम टीम असेल मनोज तुम्ही पहिला सामना खेळले टीमने चांगला परफॉर्मन्स दाखवला आशिष देखील चांगल्या फॉर्म मध्ये आकाश फॉर्म मध्ये तुम्ही चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाले या सामन्यामध्ये काय रणनीती तुम्ही खेळाल निश्चित मागच्या सामन्यामध्ये जर का पाहिलं चार षटकामध्ये आमच्या चांगल्या धावा होत्या नंतरच्या दोन षटकामध्ये ज्या धावा आमच्या कमी झाल्यात तर या मॅच मध्ये आम्ही अजून जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू थँक्यू मनोज सर तुम्हाला देखील या सामन्यासाठी शुभेच्छा दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच रंगेल पहिलवान शंभव दाबाडे स्पोर्ट फाउंडेशन अथवा डी इलेव्हन कोटेश्वरवाडी विरुद्ध सीसीएल लोणावळा टॉस जिंकले सीसीएल लोणावळा आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा पुन्हा एकदा ऐकूया सुमित सोनवणे सर यांना थँक्यू सुमित सर एक मिनिट जे काय आपण बघतो टॉस विन झालेले कॅप्टन आहेत सूरज या सूरजला आपण एक कॉइन देणार आहोत कॅप्टन टॉस विन होणार देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये अनोखी संकल्पना आहे राष्ट्रवादी चषक 2022 जे काही गोल्डन कॉइन आहेत ते आपण त्यांना देणार आहोत सर हे तुमच्यासाठी एक भेटी असतो आमच्या या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं थँक्यू या ठिकाणी हॉटेल कृष्ण पॅलेसचे सर्वेसर्वा आदरणीय शरजी शेट्टी साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय पहिला षटकार जो कोणी खेळेल ना त्या षटकारासाठी 1000 रुपयाचा प्राईज असणारा पायचा आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदान दाखल होत आहेत एका बाजूला अंकित बुंबक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये उमेश नायडू षटक क्रमांक पहिले घेऊन मैदानाच्या मध्ये तुषार शिंदे पहिला चेंडू पाहिजे मोठा फटका लॉंग ऑफला खेळला क्षेत्ररक्षक शुगन डाऊन द बॉल पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट पहिला मोहरा तंबूच्या असणाऱ्याला डीजे शेले शेले जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट येताना मैदानात पाहायला मिळाली अंकित बुंबक जो मैदानात पाहतोय ते बाजू जणांचा पाहायला मिळणार आहे खरं तर मी पाहिजे 58 धाव्याचं जरी टार्गेट असेल दोन्ही संघाचा सरासरी इथे विचार केला ना एक संघ आहे ऋतुजेला संघ जो सकाळचा सरावाला या मैदानावरती असतो दुसरा संघ आहे इलेव्हन चॅलेंजर देवरचा संघ आहे जो सायंकाळी 17 मध्ये सरावाला या मैदानावरती असतो परंतु सामना दुपारच्या 17 मध्ये सुरू आहे दुपारच्या विकेटचा अंदाज हा दोन्ही संघाला नाहीये त्यामुळे मॅच ही रंगणार आहे मॅच रंगली जाणार एका बाजूला पाहतो मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा नवीन फलंदाज जो दाखल होणार आहे तो नवीन न्यू बॅट्समन मैदानाच्या मध्ये असेल शुभम जाधव देहरोडच्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय देहरोडचा प्लास्टिक किंग मात्र ज्या खेळाडूची ओळख आहे तो शुभम जाधव आहे आज पाहिजे मैदानाच्या मध्ये शुभमला निश्चितपणे पाहिलं काम करावं लागणार आहे चांगला खेळ करावा लागणार आहे कारण इथे धावसंख्या जरी 58 असल्या परंतु हे आव्हान एवढं सोपं असणार आहे खूप मोठं आव्हान असेल गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय तयार आहे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तुषार शिंदे एक फिरकीचा जादूगर आहे या खेळाडूच्या बोटांमध्ये जादू आहे इन कटर आउट कटर मधला एखादा चेंडू बाउन्स एखादा ब्लॉक होल म्हणजे सहाच्या सहा चेंडू वेगवेगळे टाकण्याची कला तुषार शिंदेकडे आहे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार तुषार राऊंड विकेट मार्क करेल शायक वरील शुभम मोठा फटका खेळण्याचा पण ओहो इथे पायचा चेंडू हवेमध्ये होता परंतु आपण पाहतो मैदानाच्या मध्ये इथे व्यंकट चेंडूपर्यंत मात्र पोहोचू शकला नाही
बदानी चेंडूपर्यंत पोहोचू शकलं नाही, कुठल्याही पद्धतीची धाव देखील इथे मैदानात मिळणार नाहीये. शून्य धावा धावलकावरती आहेत. आपण पाहिलं गेलं की कुठली सुरुवात होत असताना शून्यातून सुरुवात होत असते. ओहो, पाय मैत्राशी खूप मोठी अपील आहे, खूप मोठी अपील आहे, खूप मोठी अपील, खूप मोठा उत्साह, खूप मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम मला वाटलं की कदाचित आज चेंडू लेक्शनच्या बराचसा बाहेर आहे, परंतु शेवटच्या शेंड्या पाहिलं तर ब्लॉक होलमध्ये चेंडू आला. म्हणजे तुषारकडे खूप मोठी ताकद आहे आणि आज ती ताकद तुषाराला दाखवणं गरजेचं आहे. मॅच कडे घेऊन जाईल पुण्याचा पैसे मैत्र गोलंदाजी वाट करतो. तुषार मोठा फटका खेळला जाईल मिड विकेट मध्ये. मी आहे देवरोडचा प्लास्टिक किंग शुभम जाधवच्या बॅटमधून षटकार. शरजी शेट्टी साहेब हॉटेल कृष्ण कॉलेजचे ओनर यांच्या वतीने 1000 रुपयाचे प्राइस. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहणार आहे मैदानाच्या मध्ये. धाबलकावरती सहा धावा, ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवलेल्या आहे. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट मित्रांना आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. क्रिकेट काय आहे? क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शान, क्रिकेट म्हणजे साहसाचा मान, क्रिकेट म्हणजे नवनवे डावपेच, क्रिकेट म्हणजे हुशार निन्याचे डावपेच, क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल, क्रिकेट म्हणजे कंटाळ्यांची कमाल, क्रिकेट म्हणजे अहिंसक अस्त्र युद्ध, क्रिकेट म्हणजे विजयासाठी झालो कटिबद्ध. म्हणून म्हटलं जातं खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट. आणि तो क्रिकेटचा थरार तुमच्या आमच्या भेटीला आलाय. राष्ट्रवादी चषक 2022 चा थरार एका बाजूला पाहतोय इलेव्हन चॅलेंजर्स स्पोर्ट क्लब देहूरोड, तर दुसऱ्या बाजूला ऋतुजा इलेव्हन दत्तनगर. षटकार मैदानाच्या मध्ये शुभमच्या पॅटवर आलेला षटकार. स्कोर कार्ड वरती सहा धावा धाबलगावर आहेत. गोलंदाजी मार्क करते तुषार पुणे पाहिजे तयार आहे. ओवर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी पाहिजे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू इथे मैदानाच्या डॉट इतना मैदानात पाहायला मिळाला. अगदी देहूरोड प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मानाचं करंडक हातामध्ये मिरवणारा इलेव्हन चॅलेंजर्स संघ आपण पाहिलेला आहे. एक दादा संघ म्हणून मात्र या संघाची ओळख आहे, तो घरचा संघ आहे इलेव्हन चॅलेंजर्स स्पोर्ट क्लब देहूरोड. गोलंदाजी मार्क करते तयार. पुण्याचा पाहिजे इथे तुषार कोलबट्टा पदाची यावेळी पाहिजे. मुडा चेंडू करून चेंडू खेळून काढला जाईल. हसते हसते काढजे रस्ते राष्ट्रवादी चषकाचा ब्रँड असतो. फोर रन स्लो मोशन जमत नाही आपल्याला, हाल विषय करमत नाही गे. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिली गेल्यानंतर पुढे जाऊन पोहोचणार आहे. दहा धावा धाबलकावरती आहेत. आज की शाम किसके हे नाम, आज की शाम सिर्फ आसिफ भाई के नाम, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. चौकार येते. या चौकाराच्या मध्ये आपण पाहतोय धाबलकावरती दहा धावा धाबलकावरती. थोडीशी चर्चा मैदानावर इथे रंगली जाणार आहे. आता याच्याकडी समोर आपण पाहतोय फ्लेक्स आहे ना, ओनली ब्रँड. तो ब्रँड खऱ्या अर्थानं कोणाचा आहे? त्या आसिफ भाई शेख आहेत. आसिफ भाईच्या बॅनर वरती जो कोणी षटकार खेळेल ना त्या खेळाडूसाठी या सामन्यामध्ये, बरोबर ना आसिफ भाई, या सामन्यामध्ये जो कोणी षटकार खेळेल त्या फ्लेक्स वरती त्याच्या त्या खेळाडूसाठी मात्र 500 रुपयाचा प्राइस आहे. दहा धावा धाबलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जो आपण आता मैदानामध्ये पाहणार आहे इथे संजू आहे. क्रिकेटचा खूप मोठा प्रचंड अनुभव या खेळाच्या पाठीशी राहिलाय. उमेश नायडू स्ट्राइक ऑन तयार. यावेळी पाहायचा सफल झाला, उडवला डीप स्कोर लेग मध्ये, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, फरार चौकार.
चौकार मैत्राचा पायल मिळाला। या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या सर्वांनी ते पाहिले की धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 14 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवलेल्या आहेत। शांतपणे आपण पाहतो मैत्राच्या सामना जो इथे सुरू झालाय। पहिल्याच षटकामध्ये आलेल्या 10 धावा पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट, त्यामुळे दोन्ही संघांचा जर इथे विचार केला दोन्ही संघांमध्ये ताकद आहे। सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार। उमेश शाड उपनेता पाहिजे स्ट्राइकवर तयार आहे। यावेळी पाहिजे बॅक फुटला गेला पंच केला काय फटकाय जबरदस्त तडाखा चेंडू सीमाच्या बाहेर चौकार। इथे नाही तर चेंडू डॉट तीन चौकार आले एक षटकार मैदानाचे होतोय। संजू यांच्यावरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चढलेलं आक्रमण आपण मैदानामध्ये पाहतोय। ओहो फुल टॉस न मैदान तिथे पाहायला मिळाला आणि इथे मैदानाचे पाहिजे इथे बीमर चेंडू चेक करायचा आहे हा चेंडू नो बॉल आहे का। तिसरे पंच आमचे संजीवजी भालेराव सर मनोजी दाभाडे मनोज बिमर चेंडू फक्त चेक करा कारण क्रुशियल मॅच आहे। क्रुशियल मॅच मध्ये खरं जर पाहिलं गेलं तर एक एक चेंडू आणि एक एक धाव हे खूप महत्वाची आहे। छोटा समोर पाहतो मैदानात वेळ असणार आहे तर जाऊया आमच्या डीजे कडे ऐकूया त्याच्या माध्यमातून एक सुमधुर गीत डीजे खऱ्या जर पाहिलं गेलं तर कुठल्या वेळेचा नोबल नसणार आहे। एक सिंगल मैदानाची होईल एका सिंगलच्या मधून धापलकावरती 19 धावा धापलकावर स्ट्राइकऑन शुभम जाधव। ओ यावेळी पाहिजे मैदानामध्ये गुडल स्पॉट वरती पडलेला चेंडू होता चेंडू पडल्यानंतर थोडासा इथे वळण घेणार हा चेंडू बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होताना पाहायला मिळाला नाही। संघाची धावसंख्या आपण पाहतो मैदानाच्या मध्ये इथे जी स्थिर असणार आहे। स्कोर कार्ड वरती 19 धावा धापलकावर आहेत। या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं गेलं ना आज मावळ तालुक्यातील खेळाडू तुम्हाला मैदानात खेळताना पाहायला मिळतात। उद्या गावाचे संघ खेळणार आहेत त्यानंतर तालुका आप आहे त्यानंतर ओपन आप आहेत। कोणत्या टप्प्याचा चेंडू पर्यंत पाहिजे मिड विकेटला चेंडू खुकाडला जाईल चित्रक्षेत्र खूप दूर वरती एक सिंगल इथे येते दुसरा धावेचा इथे प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे। परंतु पहा मैदानाच्या मध्ये एक सिंगल आली एका सिंगलच्या मदतीने धापलकावरती धावायच्या आहेत 20 धावा। जे आपण पाहतोय धापलकावरती धावा इथे नोंदवले गेले आहेत। मावळ तालुक्यातील असणारे धुरंदर आहे क्षेत्ररक्षण पुण्याचा थोडासा बदल संजीव पुण्याचा पाहिजे तयार आहे उज्जेतन मारा करेल। उमेश नाईटसाठी टाकलेला चेंडू ब्लॉक होल मध्ये बुंद्यात टाकलेला चेंडू मैदानात पाहायला मिळतोय आणि हा पहा मैदानाचे हे तुम्हाला करावा लागणार आहे। मी नेहमी सांगत असतो की तुमच्या सर्वात घातक गोलंदाज कोण असतो जो खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं ना सर्वात जास्त चेंडू डॉट टाकतो ना तो गोलंदाज खरंच घातक आहे। विकेट घेणारा गोलंदाज कधीच घातक नसतो। खूप मोठा अनुभव आहे अगदी मी म्हणलं की वयवर्ष 40+ असताना देखील आजही एखाद्या तरुणाला लाजवेला असा त्यांचा फिटनेस आहे आजही चांगला खेळ त्यांच्याकडे आहे। षटक क्रमांक संपला जातो दुसरा दोन षटकांचा खेळ संपला 20 धावा धावलकावरती शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 38 धावींची गरज। मावळ आणि मावळ खऱ्या अर्थानं नाव जरी मावळ असेल तरी अमेरिकेसारखी ओळख आहे पवनासारखे धरण आहे एकवीर आमचे मंदिर आहे बैलगड आमची शान आहे खंडोबा आमचे देवस्थान आहे पुरणपोळी आमचा अभिमान आहे देव भवानी आणि छत्रपती शिवराय या आमच्या भावना आहेत हे असं आमचं मावळ आहे आणि या मावळ तालुक्यामध्ये रंगलेला हा राष्ट्रवादी चषकाचा थरार आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार जोताबाईच्या मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय। षटक क्रमांक तिसरं षटक 24 चेंडू 38 धावा ते बनवायचे शुभम जाधव शाकांत तयार तुषारचा पुढे चेंडू
पुन्हा एकदा पाहिजे पुढे सरसाची खेळू काढला जाईल. मिस्टर फटका चेंडू हवे तो हो काय जबरदस्त प्रयत्न होता इथे प्रभूचा. इंजिनियरला असेल शुभम पुन्हा एकदा, परंतु इथे दोन धावा येत आहेत. अशक्य ते शक्य तुम्हाला करून दाखवावं लागतं. तुम्हाला जिंकायचं असेल, जे तुम्हाला मिळणार नाही ते मिळवायचं असेल तर तुम्हाला ते मिळवून घ्यावं लागेल. इथे दोन धावा येतील. दोन धाव्यांच्या मदतीने संघाची वाढती संख्या पुढे जाऊन धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा. जर उत्तेज इलेव्हन दत्तनगर संघाला चांगल्या प्रकारे माहिती जर आपल्या सामन्यावरती पकड मजबूत करायची असेल तर आम्हाला विकेट घ्यावे लागणार आहेत. पुणे दबायचं मैदानाच्या गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सय्यार तुषार शिंदे स्ट्राईक वरती शुभम. पुणे दबायचं पुढे सरसा चिंकून काढला जाईल चेंडू हवेत, परंतु पुण्याला पाहिजे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती मॅडी चेंडू कव्हर करतोय. त्यानंतर पाहिजे ते मैदानाच्या आलेली एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावलकावरती 23 धावा धावलकावर आहे. शांत पद्धतीने आपण पाहतोय सामना जो मैदानाच्या रंगला गेलाय. डी इव्हेंटच्या आपण पाहतोय असणारे स्वतः उमेश नाडू. मी नेहमी म्हणत असतो की आयुष्यामध्ये माणसाची ओळख ही छोटीशी असावी, पण ती स्वतःची असावी आणि स्वतःची ओळख निर्माण करणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन सर्वात पहिले पुणे जिल्ह्यामध्ये घेऊन येणार उमेश नाडू. त्यानंतर खेळाडूसाठी डगआउट असेल. आणि मी म्हणेल की पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त स्पर्धा आयोजन करणारा आयोजक म्हणून मात्र ज्याची ओळख आहे त्याचं नाव आहे उमेश नाडू. स्ट्राईक ऑन तयार. यावेळी पाहिजे बॅक कुठे गेला, पंच केला लॉंग अप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाईल. काय फटकाय एक्स्ट्रा कव्हरला षटकार. दाखवलेली षटकार मैदानामध्ये येतो. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 29 धावा धावलकावर. पुण्याचा खोलवर टप्प्याचा चेंडू जमीन समांतर फटका देखील काढला जाईल. लॉंग मध्ये चेंडू खेळलाय. एक सिंगल इथे मैदानात येतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नकार आहे. एका धावेवरती आपण पाहतो मैदानाच्या मध्ये समाधान जे मानावं लागतंय. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती संख्या 30 धावा. ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या आहेत 20 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची गरज. या तर पाहिजे विकेट. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहिजे चेंडू हवेत आहे. खूप दूरवरती शुगन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील पाहतो मैदानाची घेतली होती. दोन धावा इथे येणार. दोन धावांच्या मदतीने 32 धावा धावलकावर आहेत. आदेश ठाकूर उर्फ नन्या आमच्या मोबाईलच्या असणारे उभरते समालोचक ते देखील पाहतोय. आज मात्र वेळ मिळा तर नक्कीच आपल्यासोबत जोडली जाणार आहे. ते इथे पाहिजे मैदानामध्ये सामना तुम्हाला घेऊन जाईल. दोन धावा इथे येताना आपल्याला जे पाहायला मिळतात. दोन धावांच्या मदतीने धावलकावरती 32 धावा ऑन स्कोर कार्ड. तुषार शिंदे कमबॅक करावा लागणार आहे. खरं तर दुर्जे इलेव्हन दत्तनगर संघाला विकेट घ्यावे लागतील. परंतु यावेळी पाहिजे मैदान पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोरिंग लक्ष खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात असेल. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. दुसरी धाव देखील मैदानामध्ये घेतली जाते. मी म्हणलं की एखाद्या बागेमध्ये फिरायला निघावा आणि सहज फेरफटका मारावा, तशा मात्र दोन्ही खेळाडू ते धावा पळून पूर्ण करतायत. तीन षटकाचा खेळ संपेल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावलकावरती समीकरण असेल शेवटचे 18 चेंडू. आणि या 18 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 24 धावा. 18 चेंडू 24 हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जे आहे. उमेश नाडू आणि दुसऱ्या बाजूला असणारा शुभम. आता पाहिजे स्वतः गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येत आहेत आनंद चव्हाण.
उमेश आहे, तोपर्यंत शुभम आहे, राजू पेरमल पाठीमागे आहे, हितेश नडार पाठीमागे आहे, आशिष मोहिले आहे, आनंद नाडार आहे. यावेळी पाहायचं मैत्राच्यामध्ये अप्परकट, अप्परकट चेंडू सीमारच्या बाहेर षटकार. काय आज बर्थडे ना साजिद भाई, आजचा दिवस फक्त आसिफ भाईच्या नावावर जाय. जाऊया मॅच कडे पुण्याला. शुभम जाधव तयार आहे, रिव्हर्सचा फटका देखण्याचा प्रयत्न मैदानाला पाहायला मिळाला. हलकीशी अपील देखील इथे मैदानाच्या होताना पाहायला मिळतीये. आणि इथे पहा मैदानाच्या मध्ये एक सिंगल तरी घेतली जाईल. इथे तिसऱ्या पंचांची मागणी, इथे एलपीडब्ल्यू विकेट, युट्यूब वरती देखील पाहिलं गेलं तर आज एकच चर्चेचं नाव राहील ते म्हणजे आमचे आसिफ भाई शेख. बराचसा प्रेक्षक राजा या स्पर्धेला मिस करत असेल, काहींना कामामधून वेळ मात्र वेळ मिळणार नाही, काही घरबसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, परंतु ज्यांना आज वेळ मिळणार ना ते उद्यापासून मात्र सुट्टी टाकणार आहेत. कारण एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा कोणाला मिस करायची नाहीये, आणि स्पेशली आमच्या आसिफ भाईचा डान्स तर मिस करायचंच नाहीये कोणाला. त्यावेळी जर आपण मैदानाची पाहिले गेले तर तिच्याकडे थोडीशी टांगती तलवार आहे शुभम वरती. एलपीडब्ल्यू विकेट तिसरे पंचवडे मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष आदरणीय मनोजी दाभाडे हे मात्र आज मात्र थोडीशी कामकाज पाहत आहेत. आणि एकंदरीत जर पाहिले गेले तर मी म्हणेल की मावळच्या क्रिकेटला खूप सुगीचे दिवस आलेत. आज प्रत्येक तळागाळातील खेळाडूंना संधी मिळतीये. आणि इथे काय विकेट आहे, फलंदाज मैदानाच्या मध्ये शुभम जाधव बाद. एलपीडब्ल्यू विकेट फलंदाज मैदानामध्ये बाद असणार आहे. 48 धावांची आपण पाहतो मैदानाच्या मध्ये एक मोठी इनिंग खेळणारी जोडी, एक चांगली भागीदारी दोन्ही खेळाडू मैदानावर पाहायला मिळाली. आता पाहिजे न्यू बॅट्समन मैदानामध्ये कोण पाठवलं जाणार. बाद होतोय आणि आता पाहिजे नवीन फलंदाज जो मैदान दाखल होईल तो आता आनंद नाडार. की मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीलांना शेळके यांचे खूप मोठे समर्थक आहेत. आनंद आनंद विरुद्ध आनंद आहे, एक आनंद चव्हाण आहे, एक आनंद नाडार आहे. हलक्या प्रश्न कृकाला जायचे नावे श्रीकांत गायकवाड चेंडू पर्यंत पोहोचले परंतु झेलित सुटला. कमी धाव संघामध्ये संघ इथे फाईट करतोय, कमी धाव संघामध्ये संघ इथे संघर्ष करतोय. आधीच कर्ज बाजारी त्यात धुमकाला उचतो शेजारी, येतोय चौकार चार धावेसाठी. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दाबलकावरती आहेत. टाळ्यांच्या गाजा साऊदी इलेव्हन चॅलेंजर्स स्पोर्ट क्लब संघाचं अर्धशत इथे पूर्ण होते. 52 धावा दाबलकावर यावेळी पाहायचं आहे. शॉर्ट पिच चेंडू उडवला लॉन्ग लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर षटकार.